आत्मीचे प्रायोजक आहे, 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, अध्यक्ष युवक काँग्रेस उमरेड ग्रामीण। विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी आचारसंहितेचा भंग करू नये असे आवाहन तहसीलदार सैपन नदाब यांनी तहसील कार्यालय लोणार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले। निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आणि त्या अनुषंगाने तहसीलदार सैफन नदाफ यांनी तहसील कार्यालय लोणार येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। यामध्ये तहसीलदार नदाफ यांनी सांगितले की नुकत्याच निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून या निवडणुकीची आचारसंहिता ही लागलेली आहे। लोणार तालुक्यात या निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे। या पत्रकार परिषदेमधून सर्वसामान्य जनतेला आवाहन केले की आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा फलक आपल्या घरावर किंवा गाडीवर लावू नये। तसेच लोणार तालुक्यामध्ये या निवडणुकीसाठी 7 चेकपोस्ट लावण्यात आले असून या माध्यमातून प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार असून ज्याही वाहन चालकाजवळ जास्त रक्कम असेल त्यांनी त्याचे पुरावे आपल्याजवळ बाळगावे, या निवडणुकीमध्ये सर्वांचे सहकार्य मिळावे असे आवाहन तहसीलदार नदाब यांनी पत्रकार परिषदेवेळी केले आहे। दुपारी 12 वाजल्यापासून भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्याकरता निवडणुकी विधानसभा निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे। त्या अनुषंगाने आजपासून या दोन राज्यामध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। तर आज आपल्या मेहकर 25 मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये 292,650 मतदार यांचा समावेश असणार आहे। तर 348 हे मतदान केंद्र आहेत मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये। तर आचारसंहितेच्या दरम्यान जे निवडणूक निर्णय अधिकारी मेहकर यांनी 12 फ्लाइंग स्क्वॉड याचं गठन केलेलं आहे, त्यानंतर स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम 21 आहेत आणि 7 ठिकाणी पूर्ण मतदारसंघामध्ये चेक पॉईंट्स लावलेले आहेत। तर या चेक पॉईंटच्या माध्यमातून अवैध मार्गाने होणारा दारू आणि पैसा घ्यायचं याच्या वाहतुकीवर नियंत्रण आणणार आहे आणि या 7 ठिकाणाहून या पैसा आणि दारू याची वाहतूक तर होत नाही याबद्दल तपासणी नाका याचं फॉर्मेशन केलेलं आहे। तर याशिवाय पूर्ण या आचारसंहितेच्या कालावधीमध्ये सगळ्या नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांच्याकडून आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि जे शासकीय कार्यालय आहेत आणि शासकीय विभाग आहेत, शासकीय इमारती आहेत, यांच्यावरही कुठलेही आचारसंहितेचं राजकीय पक्षाचे बॅनर किंवा पोस्टर असणार नाहीत याची दक्षता आम्ही प्रत्येक विभागाला देण्यात आलेली आहे। याशिवाय प्रत्येक जनतेनंही ही आमचे आवाहन आहे की कोणत्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा पोस्टर हे त्यांच्या खासगी मालमत्तेवर असणार नाही आणि त्याद्वारे आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही याची सर्वसामान्य नागरिकांनी ही दक्षता घ्यावी याचं आवाहन करण्यात येत आहे। धन्यवाद। महाराष्ट्र दर्पण न्यूज साठी अनिल वायाळ, लोणार, बुलढाणा।